राजाभाऊ, जुन्नर तालुक्याचे आमदार, जुन्नरचे तहसीलदार तुम्हाला भेटायला आले, तुम्ही उपोषण सोडा अशी त्यांची अपेक्षा आहे. तुमची प्रकृती दिवसेंदिवस खराब होते, तुमची काय भूमिका राहील? आदर होताच, पण ते झाल्यानंतर मला अजून त्यांच्याबद्दल आदर वाढला, कारण आज त्यांच्या घरात एवढी मोठी घटना, दुःखद घटना घडली. त्यांचे वडील आपल्यातून निघून गेले, परंतु ते दुःख बाजूला ठेवून एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांचा एक जुन्नर तालुक्याचा नागरिक एक उपोषणाला बसला आहे. त्यांना कळल्यानंतर ते लगेच त्या ठिकाणी माझं मन वळायला आले किंवा माझी तब्येतीची चौकशी करायला आली. खरंच मला त्यांच्याबद्दल आदर, परंतु माझं उपोषण सोडत असताना मला फक्त दादांना इथं सांगायचं आहे, उपोषण मी काही सोडणार नाही जोपर्यंत जरांगे दादा पाटील 20 तारीख असो 22 असो कधी ते ज्या दिवशी उठतील तिथून मी एक क्षणाचा विलंब करणार नाही आणि माझं उपोषण सोडणार. मी ह्या उपोषणाला बसण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जे काही आमदार आहेत त्यांनी त्या विधान आपल्या अधिवेशनात आपली मराठा समाजाची भूमिका तिथं मांडावी, आरक्षणासाठी मदत करावी. आणि अजून एक, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे दादांनी जर प्रयत्न केला, दादांचे जे मित्र आहेत अजितदादा पवार आपले उपमुख्यमंत्री, त्यांना जर दादांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही म्हणून दादांना तुमची भूमिका जर स्पष्ट असेल का यांना आरक्षण द्यायचं आहे, ती भूमिका तुम्ही म्हणून दादांना सांगावी, कधी बाईट द्या 30 सेकंदाची. बघा म्हणून दादा कदाचित सुटतील उपोषण, मला असं वाटते. तर एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी जर शब्द देत असेल महाराष्ट्राला की तुम्हाला आरक्षण भेटेल, तर मला वाटत नाही म्हणून दादा बसून राहतील. एवढीच माझी भूमिका आहे की दादांनी फक्त माझा निरोप अजितदादांपर्यंत पोहोचवा. बाकी मी तुम्हाला सांगितल्याचे मी महाराजांची शपथ घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसतो. जोपर्यंत म्हणून दादा उपोषण सोडत नाही तोपर्यंत मी काही उठणार नाही. डॉक्टर साहेब, तब्येत कशी आहे त्यांची? तब्येत साधारणतः आता खालावत चाललेली आहे. त्यांचं बी पी कमी आहे, शुगरही कमी झालेली आहे, क्रिएटही वाढण्यास सुरुवात झालेली, किडनी ट्रेसमध्ये आहे सर. सर, प्रशासन पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत? प्रशासनामार्फत त्यांना विनंती करण्यात येत आहे. काल पण नायब तहसीलदार येऊन गेले, सरकले, मी पण दोनदा त्यांच्याशी काल फोनवरून बोललो, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आज पण त्यांना विनंती केली. आमची विनंती अशी होती की शेवटी तुमची तब्येत महत्त्वाची आहे, धरणं आपलं जे काही भावना आहेत त्या निश्चित आपण मांडाव्यात, त्यावर दखल घेऊन आम्हीसुद्धा वरती रिपोर्टमध्ये करत होतो. परंतु आज उपोषणाचा 5वा 6वा दिवस आहे, त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती मी प्रशासनातर्फे त्यांना वारंवार करत आहे. भूमिकेवर ठाम आहेत, तरी अजूनही पुन्हा एकदा आमची विनंती राहील की त्यांनी स्वतःची तब्येतीची काळजी, आपल्या लोकांची, आपला लढा चालू ठेवावं, परंतु तब्येतीची काळजी घेऊन ठेवा. बिनके साहेब, तुम्ही आता काय सांगाल? डॉक्टरांनी सांगितलं आहे राजाभाऊची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. तुम्ही तालुक्याचे आमदार आणि मराठा आमदार आहे. राजूभाऊ हा माझा जुना सहकारी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वर अत्यंत खूप त्याची गाढा अशी आदर, निष्ठा, प्रेम खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण आम्ही अनेक गडकिल्ल्याच्या मोहिमेला जेव्हा जेव्हा जिथे जिथे गेलो तेव्हा तो खूप सगळ्यांच्या पुढे येऊन काम करायचा. मग शिवनेरी किल्ला असेल, हडसर असेल, किंवा अनेक गडकिल्ल्यावर आम्ही रायगड किंवा इकडे तिकडे फिरत असताना तो कायम माझ्यावर सहभागी राहायचा. मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषणाला आता परत बसले आणि मनोजदादा हे महाराष्ट्रातले मराठा समाजाचे नेते, म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली की मनोजदादा जर उपोषणाला बसले असेल तर मी पण उपोषणाला बसणार. आणि आता 5-6 दिवस झाले. आमच्या घरात एक च्या वडील गेल्यानंतर अजून तशक्री आता 21 तारखेला आहे, तर तरीसुद्धा मी लोकप्रतिनिधी आहे, मी मराठा समाजाचा आहे, म्हणून आमच्या राजूची काळजी म्हणून मी आज इथं आलो आहे. त्यांनी उपोषण सोडावं असं माझी त्याला एक मित्र म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक मराठा समाजाचा त्याचा एक सहकारी म्हणून त्याला विनंती आहे की आता सरकारने पण 20 तारखेला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत कायदा पारित करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यातून तो निर्णय होणारच आहे. आणि मग जर तुमच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने जर असं केलं असेल तर हे आंदोलनाचं त्यांचं यशच आहे असं मी म्हणतो. आणि म्हणून त्याच्या तब्येतीला जे काही आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ठीक आहे, तो म्हणतो की मला काय होत नाही, आपण 22 आनंदोत्सव साजरा करू, असं करू, तसं करू, ते जरी असलं तरी शरीराचे जे अवयव असतात त्याच्यावर जर एखादा ताण आला
तर ते क्वालिटी ऑफ ते आवयाची नंतर वर्क करण्याची काम करण्याची जरा थोडीशी कमी होती. म्हणून माझी त्याला एक भाऊ म्हणून एक विनंती आहे, मराठा समाजाचा एक भाऊ म्हणून, की त्यांनी ते थांबलं गेलं पाहिजे. बाकीच्या पातळीवर मी एक मराठा समाजाचा आमदार म्हणून कायम पुढत आहे. मी जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज दादांनी पुढचं पाऊल उचललं तेव्हा मी मराठा समाजाच्यासाठी आमदारकीचा राजीनामा पण द्यायला तयार आहे असं मी सांगितलं. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मला मनोज दादांचा फोन आला, म्हणजे मला विशेष अधिवेशनाची मागणी करा, राजीनामा द्यायची काही गरज नाही. विशेष अधिवेशनाची मागणी केली. नागपूरला जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये 3 दिवस फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्यावरती चर्चा झाली. त्या सगळ्या आमदारांनी त्यांची भावना व्यक्त केली. आता 20 तारखेला पुन्हा अधिवेशन आहे, पण मी काही अधिवेशनाला जाऊ शकणार नाही कारण आमच्या घरात आता 21 दशकरी आहे, तोपर्यंत काही बाहेर पडायचं नाही. पण मी माझं लेखी पत्र विधानसभा अध्यक्षांकडं उद्या परवाच पाठवणार आहे. म्हणजे ते बाईट करून पण माझी भावना मला जे काही मांडायचे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण या सगळ्या गोष्टी होत राहतात, या सगळ्या गोष्टी पुढं समाजाच्या दृष्टिकोनातून हिताच्या होण्यासाठी ज्या ज्या मराठा योद्ध्यांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये निश्चित प्रकारे राजूचं नाव हे जुन्नर तालुक्यामधलं अत्यंत मोठं प्रमाणामध्ये नाव घेतलं जाईल. अशा प्रकारचा त्यांनी लढा दिला असं मी इथं म्हणेल. हे हिवरे गाव हे काय आम्हाला बेनके साहेबांना मला काही नवीन नाही, ते हिवरे काय आणि हे हिवरे काय आमच्या नाते संबंधातलं गाव आहे, आमच्या मावशीचं गाव आहे. अनेक प्रेम करणारे आमचे सगळे शेतकरी बांधव इथं आहेत आणि म्हणून आम्ही सगळेजण एक कुटुंबिक नात्याने त्याला ही विनंती करण्यासाठी आले की तू बाबा बाळा तू थांब, हे होणारच आहे. त्याचा हट्टच आहे की मनोज दादा जोपर्यंत उपोषण सोडत नाही तोपर्यंत मी उपोषणापासून मागं हटत नाही. मनोज दादाचं पण उपोषण सोडवण्यासाठी मला अजितदादा पवार साहेबांशी काय बोलायचं असेल, वळसे पाटील साहेबांशी काय बोलायचं असेल, त्यांच्यामार्फत सरकारचे प्रतिनिधी म्हणून मनोज दादांना काही कन्व्हिन्स करायचं असेल किंवा त्यांना जर काही सांगायचं असेल तर मी माझ्या पातळीवर निश्चित प्रकारे प्रयत्न करेल. आधीच मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं असं सांगितलं. त्यांनी मध्ये अध्यादेशसुद्धा काढला, त्या अध्यादेशाच्या आधारे जुन्नर तालुक्यामध्ये प्रशासकीय पातळीवर मराठा समाजाला दाखले मिळण्यासाठी खूप मोठी जोरदार मोहीम चालू आहे. त्याच्या मीटिंगलासुद्धा राजू तिथं होता आणि ते आता सगळ्या प्रक्रियाचा भाग आहे आणि ते सगळं होत आहे. फक्त ते सगळे सोयरेच्या थोड्याशा संभ्रमामुळं ते क्लिअरिटी व्हावी याच्याकरता तो आता कायदाच पारित करण्याचं ते ठरवलं असल्यामुळं त्याच्यातून अजून क्लिअरिटी येईल, अजून हे मराठा समाजाच्या 100% आरक्षणाला ती मदत होईल. म्हणून मुख्यमंत्र्यांनी उचललेलं पाऊल हे सकारात्मकच आहे, त्याला फक्त ते प्रक्रियेच्या माध्यमातून पूर्ण ते करण्यामध्ये थोड्याशा अडचणी आहेत, ते पुढं टाकतायत. जेव्हा आंदोलन मुंबईला धडकलं होतं तेव्हा पण मुख्यमंत्र्यांची चर्चा करून विजय उत्सव सगळ्यांनी तो साजरा केला आणि इथून पुढेही ते आरक्षणाच्या संदर्भात 20 तारखेला एक आनंदाची बातमी असते प्रकारे समाजाला ती मिळेल. आणि ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी पण सगळ्या गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत आणि कालही कॅबिनेटमध्ये आजच्या सकाळलाच बातमी वाचली की काल परवाच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये चर्चा झाल्याआधीच हा 20 तारखेचा आदेशण्याचं त्यांच्या सगळ्यांचे मिळून ते ठरलेलं आहे. आणि मी दादरलाही ते सांगेल की त्यांनी पण त्याच्यामध्ये प्रयत्न करावा, एवढा मी प्रयत्न निश्चित प्रकारे करेन. पण माझी अजूनही विनंती आहे की त्यांनी मी इथून माझ्या घरी जायच्या आत त्यांनी ऐकावं आणि हे उपोषण सोडावं. ठीक आहे. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोलेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90968898. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या.
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.